मित्रहो आजपर्यंत जवळपास तुम्ही सतरा व्हिडिओ लेक्चर अटेंड केलेली आहेत आप आणि आपल्याला काय कळलं आहे काय कळलं नाही याचं मूल्यमापन जर झालं नाही तर आपल्याला समजणार नाही आपल्याला किती उत्तरं येतात किती स्पेलिंग तयार करता येतात आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यासाठी मी आता काय करतो आहे मराठीमध्ये शब्द सांगतो आहे काही आणि काही इंग्रजीमध्ये तुम्हाला काय करायचे ते शब्द तुमच्या वहीमध्ये आता वही पेन घेऊन बसायचंय आणि तुम्हाला ते लिहूनच शब्द काढायचे जवळपास दहा पंधरा मिनिट लागते त्याच्यासाठी ते तर तेवढा वेळ तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला काय कळालंय काय कळालं नाही ते लक्षात येईल जवळपास आपण आता एकोणचाळीस मार्काची परीक्षा घेणार किती मार्काची एकोणचाळीस त्यातलं किती आहे ते आता ते टॅली करा पहिला शब्द मी तुम्हाला देतोय तो आहे गीता 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 स्पेलिंग तुम्ही लगेच लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे लिहिलं का गीताचं स्पेलिंग लिहिलं चला त्याच्यानंतर दी पा दिली दिपाली स्पेलिंग तुम्ही लगेच तयार करायचे दीपाली दीपालीचं स्पेलिंग केलं तयार दी ली हा पुढचा शब्द घ्या नगर कोणता शब्द घेताय तुम्ही न ग र नगर झालं स्पेलिंग लिहून नगर त्याच्यानंतर घ्या शब्द पुढचा बा ला जी बालाजी घ्या शब्द बालाजी चला स्पेलिंग तयार करा बालाजीचं बालाजी त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे तुमच्यासाठी भैरव र व लिहा स्पेलिंग तुम्ही त्याचं भैरव लिहिलं बरोबर चला बरोबर आहे का ते तुम्हालाच माहिती आहे आपण नंतर तुम्हाला उत्तर कळतीलच भैरव त्याच्यानंतरचा शब्द आहे मदन लिहा मदन म द न मदन चला मदन लिहिलं पुढचा शब्द घ्या मदन झाल्यावर माया कोणता शब्द आहे माया करा स्पेलिंग तयार मायाच पुढचा शब्द घ्या र म न का रमन लिल का रमन रमन स्पेलिंग लिहा रमन त्याच्यानंतर लिहा लता 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 लिहून झाल्यावर हो म्हणायचं झालं का लता स्पेलिंग लिहून लता लता त्याच्यानंतर घ्या लाला लाला, लालाचं ला स्पेलिंग झालं का लिहून लाला हो। ला। चला पुढचा शब्द घ्या शिवाजी वा जी शिवाजी शिवाजीचं स्पेलिंग तयार करा शिवाजीचं हां झालं का शिवाजीचं स्पेलिंग तयार आता त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही पुढचा शब्द लिहा शिला शिला शब्द लिहा शिला सीला लिहिला का हां करा सीमा, सीमा स्पेलिंग तयार शिलाच शीला त्याच्यानंतर सीमा सीमाचं स्पेलिंग तयार करा सीमा सीमा झालं का सीमाचं स्पेलिंग झालं का सीमाचं स्पेलिंग त्याच्यानंतर लिहा वंदना वन वंदनाचं स्पेलिंग लिहा वंदना झालं त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे गाडे no. गाडे झालं गाडेचं स्पेलिंग लिहा बरं गाडे झालं का गाडीचं स्पेलिंग लिहून पुढचं स्पेलिंग लिहा चाकूर चा कु र चाकूर झालं चा कु र त्याच्यानंतर घ्या जेजुरी जे जू री जेजुरी जेजुरी झालं जे जुरी जे जेजुरी त्याच्यानंतर घ्या मगर म ग र म ग र झालं मगर लिहून पुढचं लय स्पेलिंग मयूर म यू र करा स्पेलिंग तयार मयूर मयूर झालं का मयूर त्याच्यानंतर घ्या लूम लूम जाला लूम झालं तयार लूम त्याच्यानंतर घ्या लातूर ला तू र लातूर झालं का लातूर लिहून लातूर चला लातूर झालं <स्थी> त्याच्यानंतर घ्या सून सून दुसरा उकार सून सून त्याच्यानंतर मुन जाले। मुन मुन मून म्हणजे चंद्र आपला आता यान गेल तर बघा चंद्रावर मून त्याच्यानंतर घ्या माने मा ने माने फिलिंग आहे माने माने त्याच्यानंतर घ्या फॅन 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 झालं त्याच्यानंतर घ्या मग गोरख गो र ख गोरख गोरख गो आता तुम्हाला मी इंग्रजीमध्ये सांगणार ते तुम्ही इंग्रजीत लिहायचं पुन्हा मराठीमध्ये लिहून काढायचं डब्ल्यू ए एन जी आय डब्ल्यू ए एन जी आय लिहा मराठीत लगेच लिहून काढायचं त्याच्यानंतर एम डबल ओ डी एम डबल ओ डी लिहा एम डबल ओ डीचं काय होतंय ते लिहा मराठीत पुढ एम डबल ओ डी त्याच्यानंतर पुढचं आहे डब्ल्यू ए एम ए एन डब्ल्यू ए एम ए एन त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे के ए आय एल ए एस के ए आई एल ए एस पुढचा शब्द है ये के वाय के S एच ए Y पुढचं स्पेलिंग के ए डी एम के ए डी ए एम त्याच्यानंतरचं स्पेलिंग आहे यस ए डी एच यू यस ए डी एच यू चला त्याच्यानंतर पुढं आहे जी ए जी ए गी एन जी ए जी ए गी एन झालं लिहून जी ए जी ए एन जी ए जी ए एन पुढचं स्पेलिंग आहे भिवा विहन बी एच आई वी ए काय स्पेलिंग बी एच आई वी ए त्याच्यानंतर आहे डी आई पी ए के डी आई पी ए के काय होईल डी आई पी ए के त्याच्यानंतर पुढे बी ई एल ए पी यू आर बी ई एल ए पी यू आर त्याच्यानंतर आहे पी ओ एस एच पी ओ एस एच काय होईल त्याचं स्पेलिंग पी ओ एस एच चौचार आणि पुढं आता शेवटचा शब्द आहे जी ए यू पी एम G-A-U-T-A-M झाले की सगळे शब्द लिहून झाले की सगळे शब्द लिहून चला मी आता आपल्याला उत्तर सांगणारे तपासून घ्या आता उत्तर चला गीताच घ्या गीता जी जी आय टी ए किंवा जी डबल ई टी ए असं असलं तर राईट करून घ्या त्याच्यानंतर दिपाली टी आय पी ए, एल आय दिपाली पुढं पुड़ नगर एन ए जी ए आर नगर पुढचं आहे बालाजी बी ए, ए एल ए जे आय बालाजी पुढचं स्पेलिंग आहे भैरव बी एच ए आय भै र व भैरव पुढचा शब्द आहे मदन एम ए डी ए डी एन मदन पुढाय माया यम ए वाय ए माया त्याच्यानंतर आहे रमन आर ए एम ए एन रमन पुढं काय लत्ता यल ए टी ए चेक करून घ्या लता पुढचा शब्द आहे लाला एल ए एल ए लाला त्याच्यानंतरचा शब्द आहे शिवाजी एस एच आय व्ही ए जे आय शिवाजी शिवाजीडम यच आई एल ए किस एच डबल ई एल ई सीमा यस आई एम ए किस डबल ई एम ए वंदना n एन डी एन ए वंदना गाड़े जी ए डी ई गाडे त्याच्यानंतर चाकूर सी एच ए के यू आर चाकूर जेजुरी जे ई जे यू आर आय जेजुरी त्याच्यानंतर मगर एम ए जी ए आर मगर त्याच्यानंतर आहे मयूर एम ए वाय यू आर मयूर, मयूरतर है लूम एल डबल ओ यम दूसरा लातूर एल ए टी यू आर लातूरन है सून दुसरा यस डबल ओ एन सून यात्र है मून दुसरा उकर एम डबल ओ एन मून त्याच्यानंतर आहे माने मा एम एन ई माने त्याच्यानंतर आहे फॅन यफ एन फॅन त्याच्यानंतर आहे गोरख, गोरख जी ओ आर ए यच गोरख त्याच्यानंतर आहे आता इंग्रजी सांगितले होते तुम्हाला ते मराठीमध्ये डब्ल्यू एन जी आय वांगी त्याच्यानंतर यम डबल डी मूड त्याच्यानंतर डब्ल्यू एम एन पुढं आहे के ए आय एल एस कै लाच कैलास पुढं ए के एस एच ए वाय अ य अक्षय पुढचा शब्द कदम के ए डी एम कदम क द म पुढचा आहे यश ए डी एच यू सा सा साधू त्याच्यानंतर आहे जी ए जी एन ग, 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 गगन पुढचा शब्द आहे बी एच आय व्ही ए भी वा भी वा त्याच्यानंतर आहे डी आय पी एके। दी पर दी पर। पर। है बी ए दीपक पुढचा शब्द आहे बीई एल ए पी यू आर बे ला ला पुड़ बेलापूर पुढचा शब्द आहे पीओ एस एच पॉश आणि त्याच्यानंतरचा शब्द आहे जी ए यू टी एम गौ त गौतम अशी आपली परीक्षा झाली हे एकोणचाळीस शब्द आहेत एकूण आणि ज्यांना ज्यांना एकोणचाळीस पैकी किती मार्क पडले एकोणचाळीसपैकी एकोणचाळीस पडले का किती पडले ते कमेंटमध्ये प्लीज कमेंट करा आणि आपली किती सुधारणा झाली ती मला पण कळू द्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटत राहूया Okay? ओके एक 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 बघा त्याची उत्तरपत्रिका जर आपल्याला हवी असेल तर ती उत्तरपत्रिका सुद्धा इथं आपल्यासाठी क्रॉल केली जाते व्हिडिओ पॉज करा ते शब्द बघून घ्या व्यवस्थित मी तर लिहिलेलेच आहेत परंतु जर आपल्याला काही जर अक्षर ओळखू नसेल समजत नसेल तर याच्या आधारे तुम्ही क्लिक करू शकता आणि प्लीज कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये